माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी। जोर से बोलो जय माता दी। सारे बोलो जय माता दी, जय माता दी। अरे मां कसम, और स्टॉक ले ले, बहुत ले ले। जय बजरंग बली। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एव्हरीथिंग इंडियाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज हरिद्वार मधला दिवस आहे, म्हणजे आज हरिद्वारची टूर आहे पूर्ण। सो नाश्ता करतो आहे, ॲक्च्युली पराठे वगैरे खाऊन खूप वैताग आला होता, तर माझे मित्र आणि वगैरे ते सगळे पराठे खात होते। आता आम्ही सँडविच खातो आहे, कारण की टेस्ट तोंडाची खूप इम्पॉर्टंट आहे। सो सँडविच वगैरे खाऊन घेतो आणि आजचा दिवस पूर्ण तुम्हाला हरिद्वारची टूर देणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा। असं हे हॉटेल होतं, म्हणजे इथं नाश्ता वगैरे मस्त भेटला आहे। आणि आता चला जाऊया हॉटेलमध्ये, आवरून घेऊया पटकन आणि चालू करूया आपलं हरिद्वार ट्रिप। रात्री ज्या हॉटेलला आम्ही स्टे केलं होतं ना, ते हॉटेल हे बघा, शक्तिकुंज। ॲक्च्युली आम्हाला तुंगनाथवरून यायला ना खूप उशीर झाला होता, 12:30 पोचलो आम्ही या हॉटेलला, त्यामुळे काय रात्रीचं काही शूट नाही केलं। पण तुम्हाला दाखवू शकतो आता हॉटेल, हॉटेल एकदम चांगलं आहे, बेस्ट आहे। आतमध्ये हीटर वगैरे, गरम पाणी वगैरे चांगलं, एकदम नाश्ता पण आहे, पराठे वगैरे आहेत। पण पराठे खायची आज ताकद नव्हती, त्यामुळे आम्ही जाऊ सँडविच खाऊन आलो आहे। तर चला आता इथून पटकन आवरून घेऊया हॉटेलमधून, चेकआउट करू आणि चालू करू आपली हरिद्वार ट्रिप। 5 फ्लोअरचं आहे हॉटेल, आणि तुम्हाला आता रूम वगैरे दाखवतो, रूम कशा आहेत आतमध्ये। सो एक मिनटं चालू हे बघा, अशी स्पेशियस रूम आहे, TV वगैरे पण होती, फॅन, AC वगैरे सगळं होता, बेड पण एकदम जबरदस्त होता। आणि इकडे पाहू शकता तुम्ही, वॉशरूम पण क्लीन वगैरे एकदम, हीटर वगैरेची पण सोय आहे, आणि वॉर्डरोब पण दिला होता एक। सो हे असं आहे पूर्ण हॉटेल। वाजलेत 11:30 आणि बॅग वगैरे सगळं पॅक करून घेतलेलं आहे व्यवस्थितमध्ये एकदम, आणि आता गाडी चाललेली आहे आपली हरिद्वारच्या दिशेने। सो आता मनसा देवीच्या मंदिरात जातो, हरिद्वारचं पहिलं जे ठिकाण आहे आमचं, तिथे जाणार आहे आम्ही। मनसा देवीचं मंदिर पूर्ण कवर करतो या व्हिडिओमध्ये, बघत राहा। तो मंदिर देखा ना, उधर चढ़ना है विषय, पूरा जोश है मेरा, पूरा करूंगा मैं। तिवारी चढ़ी तो रहे 3 दिन से, इसको भी चढ़ेंगे। तो इकडे बघू शकता, आत्ता आम्ही आलेलो आहे रोपवे साठी, आणि रोपवे साठी तिकडे लाईन मध्ये थांबलेच पोरं, आणि ते जरा फ्रूट वगैरे खाते। तर चला अशा तऱ्हेने आत्ताच ब्रेकफास्ट केलाय, आता फ्रूट पण खाल्ले, आणि भाई लोकांना आता क्या पिणे काय, क्या मंगा, सोडा, लिंबू पाणी काय को, किस खुशी में, हां ठंडक, कारण की इथं गर्मी खूप आहे त्याच्यामुळे। आणि इथं बघू शकता तुम्ही तिवारी जी के मुंह पे स्माइल देखिए, तिवारी जी, ओ तिवारी जी, अरे स्माइल तो देखिए जी। पाहू शकता आता इकडं तिकीट, आणि इथं गर्दी आहे, खूप गर्दी आहे। तर आता देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहे आणि तिकीट काढलेलं आहे, हे रोपवेचं तिकीट आहे, आणि हे कॉम्बो तिकीट काढलेलं आहे, म्हणजे मनसा देवी आणि चंडा देवी हे दोन्हींचं संयुक्त तिकीट आहे, म्हणजे दोन्ही आम्ही यूज करू शकतो हे तिकीट। आता इथून रोपवेनी जाणार आहे, तिकीट पडलं आहे एक अमाऊंट आहे 349, म्हणजे 350 रुपयाला दोन्ही देवींचं रोपवेचं तिकीट आहे। सो आता वाट बघत असलो आमच्या नंबरची, नंबर कधी होतो, आता इथून पुढे 50 तिकीट, म्हणजे 50 जण पुढे, 50 जण झाल्यानंतर आमचा नंबर येईल, आम्ही रोपवेनी वरती जाऊ, दर्शन घेऊ, परत खाली रोपवेनी, आणि इथून पुढे जाऊ मग परत मनसा देवीच्या मंदिराकडे, तिथं पण सेम हेच तिकीट दाखवलं, तर आमचं रोपवेचं तिकीट कन्फर्म। मंदिरात जेव्हा पण तुम्ही याल ना, थोडं लवकरच या, कारण की बघा गर्दी किती असते, आणि ॲक्च्युली चालत गेलो असतो वरती, परंतु आता कसं झालं आहे,
55 किलोमीटर रनिंग झालं आमचं, त्यामुळे आता 500 मीटर पण नाही चालू शकत वरती. सो आता रोप वेने जायचं ठरवलं सगळ्यांनी. गर्दी किती आहे, अर्धा तास झाला आणि अर्धा तासानंतर एंट्री झाली बघा प्रवेशद्वार, आणि आता आम्ही चाललो आतमध्ये. थोडस बरं आहे, थांबून गेलो आणि ठीक आहे एकदम. आणि सुविधा एक नंबर तिथं, बारीक पोरला साईडला खेळायला बिळायला पण आहे मस्त पैकी, टेन्शन नाही, एक नंबर. बसायचं, आपला नंबर आला की निघायचं. जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जोर से बोलो जय माता दी, जोर से बोलो जय माता दी, नारे बोलो जय माता दी. वापस बोल, क्या बोलना है? चांदी की मैं बोलूंगा, आप लोग बोलना जय दुर्गे महारानी की. ठीक है, बोल. चार चवन्नी चांदी की, जय दुर्गे महारानी की. अरे खड़ा है जय जयकार. नहीं आता है, अब गणपति बोल देते. जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. एवढी लाईन आहे आता, म्हणजे कमीत कमी 20 मिनिटं झाले आता लाईन बघा. आता पोहोचलोय बघा, 5 मिनिटांमध्ये आमचा नंबर लागेल. एका रोपवे मध्ये 4 जण बसतात. सो आता आम्ही 4 जण बसून वरती पोहोचणार आहे आणि देवीचं दर्शन घेणार आहे. फट बसून घेऊ. तिवारी जी कैसा लग रहा है? शेरू रोप वे में भी बैठने की एक इच्छा पूरी हो गई है. और रानी रोशनी तुला पण भारी ना, वरती चालले झुला झुला कडे बघू शकता रोप वे जबरदस्त. काय माहिती किती वेळात पोहोचतो आम्ही वरती, मला वाटतं 5 मिनिटाला झाले. 5 मिनिटात पोहोचून जाऊ. हळूहळू चालली का, लोड असल्यामुळे आपला. पाहू शकता ती गंगा नदी, ते बघा. जय माता दी, जय माता दी, जोर से बोलो जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जोर से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी, जय माता दी, जय माता दी. आवाज नहीं आई. जय माता दी, फिर से बोलो जय माता दी. ही आहे उत्तराखंड मधली ब्युटी. आणि आता आपण आहे हरिद्वारला, आता देवीचं दर्शन घेऊ वरती जाऊन. आणि हे आता रोपवेने आम्ही वरती चाललोय, जबरदस्त साईट सीन्स आहेत पाहू शकता. ह्या मंदिरात आता आपल्याला जायचंय आणि पोहोचलोय बघा जस्ट नाव, आता पोहोचलोय रोपवेने 5 मिनिटांमध्येच वरती आलो. आणि हे बघा, हे लोक पण पुढे आले होते, ते पण पुढे चालले. आता माँ चंडी देवीच्या मंदिराकडे चाललोय आणि इकडं अंजनी देवीचं मंदिर या साईडला. जस्ट ना आता पोहोचलोय 5 मिनिटांमध्ये पोहोचून जाऊ. हे साईडला मंदिर पण आहे, फूल वगैरे घेऊ शकतो तुम्ही. गर्मी खूप आहे आणि आता सप्टेंबर संपलाय, गर्मी खूप आहे. फूल आहे, फूल घेतो आता. मंदिरात जसं नाव पोहोचलेलो आहे आणि लाईन आहे बघा, अशी लाईन लाईन करत 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 जायचं पुढं. हे बघा,
छोटे 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 ऐसे मंदिर है। अशा प्रकारे दर्शन झालेलं आमचं चंडी मातेचं आणि आधी प्रसाद वगैरे पण घेतला आम्ही, थोडस कडा कडा वगैरे पण घेतला देवीचा। सो आता पुढच्या देवीकडे चाललेलो आहे, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत रहा। हा बघ इकडे, हा बघ इकडे। आतमध्ये बघा असं आहे ना, रेस्टॉरंट पण आहे देवीच्या आसपास परिसरामध्ये। आता जस्ट आमचा चंडिका देवीचं दर्शन झालं, आता इथून चाललोय मानसा देवीला। एक 5-10 मिनिटांमध्ये पोहोचतो, 2 किलोमीटरवर आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो ते पण मंदिर कसं आहे। ते बघा, तर ते बघा ते मंदिर आहे तिकडं वरती, आणि इथून रोपवेने जायचा रोड आहे, असं खाली खाली उतरायचं आहे। साईडला बघा अशी मंदिर आहे, तिथं पण मंदिर आहे देवीच्या आसपास। तर बघा आता हे असं खाली उतरायचं थोडस, ऍक्च्युली मजा येते, जोश आहे बघा शहरमध्ये अजून पण खूप जोश आहे। असं गल्ली गल्लीतून नाही बघा रस्ता, म्हणजे मला असं वाटलं नव्हतं ऍक्च्युली रोपवे आहे आणि असा तो पण बघा गल्ली गल्लीतून, म्हणजे घर वगैरे आसपासला आणि त्यातून असा रोपवेचा रोड आहे। गल्ली वळा तो चलो वाजलेले 3 आणि आता मानसा देवीच्या रोपवे वरती पोहोचलो। असा रोपवे आणि चाललं आता पुढं पुढं। उडन खटोला प्रतीक्षालय में आपका हार्दिक स्वागत है। उडन खटोला म्हणजे रोपवे आणि चढ आहे, पाहू शकता हा चढ पण आता आम्हाला लय जड चाललाय। आणि चंडीचा देवी सारखं इथं पण आहे ना मानसा देवीला, असं प्रतीक्षालय आहे म्हणजे वेटिंग आहे। आणि साईडला बघा असे रेस्टॉरंट्स पण आहेत। वेटिंग मध्ये बसलो आता बघा, आता थोडस लय भूक लागली, वेळ थांबलो लाईन मध्ये, बर्गर मागवले आता बरोबर खाऊन घेऊ, फटाफट बर्गर खाऊन घेऊ। हे बघा असं इकडनं वरती चाललंय। अरे मान कस जय बजरंग बली। गार्डन फक्त येताना तुम्हाला घाटकोपर मधून यायचंय एवढं लक्षात ठेवा, बाकी इथं स्वच्छता वगैरे गार्डन मस्त आहे, लिहिलेलं बिलेलं मस्त आहे इथं काहीतरी उषा बॉर्डर्स। फक्त तुम्हाला येताना घाटकोपर विरार मधून यायला लागेल बस, बाकी काय बाकी सगळ्या गोष्टी मस्त आहे। तर असं आता आपण आहे मानसा देवीच्या या रोपवे वरती, आणि आता वाजले 4 म्हणजे सकाळपासून आम्ही जे चालू केलेले, पहिले एक मंदिर झालं नंतर आता दुसरं मंदिर आणि तिसरं आता जे आहे स्पॉट ते आहे गंगा, म्हणजे जी गंगा देवी आहे ना
गंगा आरती आता गंगा आरतीचं पण आता एक पॉइंट राहिलेला आहे तर तो पण पॉइंट कव्हर होईल. पूर्ण ती हरिद्वार सिटी आहे बघा वरन पूर्ण दिसते. बघा त्या मंदिरात होतो मग अशी आपण दिसत असेल तर आणि आता मंदिरात आहे बघा. हे बघा आता रोपवेने आम्ही उतरलोय आणि मंदिराच्या दिशेने चाललोय. सो चालूय बघा आता उतरत उतरत खाली. शेरू मध्ये अजून तोच जोश आहे. तू बोलतो की आता परत 2 महिन्यांनी केदारनाथ करायचंय बर्फातलं. सो बघू आता 15 सेकंड गेले आणि आलाय व्हिडिओ मध्ये आलाय कोण असेल जे फॅन्स लोक तर खूप सारा होईल. बघा असं हे एंट्रन्स मानसा देवी मंदिर ट्रस्ट. फोटोग्राफी चालली बघा. गर्दी बघा गर्दी किती आहे भरपूर गर्दी. जवळजवळ 1.5 तास झालेला आहे आणि पाहू शकता जेवढी लाईन दर्शनाला नव्हती तेवढी लाईन इथं रोपवेला आहे. आता असं वाटतं की खाली उतरत गेलो असतो तर बरं झालं असतं. जवळजवळ 2 तास झाले आणि त्यानंतर आला आहे आमचा नंबर आणि आता बसलोय खाली उतरायला. रोपवे मध्येच आहे बघू शकता तुम्ही. ठीक आहे सो चला आता पटकन उतरतो खाली आणि आता गंगा आरती सुरू होणार आहे थोड्याच वेळामध्ये 6-6:30 वाजता. तर ती पण एक आरती तुम्हाला दाखवणार आहे आणि मग व्हिडिओ एंड करणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा. गंगा आरतीचा पण व्हिडिओ येईल तुम्ही बघत राहा. हे बघा आता मार्केटमध्ये आलेलो आहे आणि मस्तपैकी आता चालू आहे शॉपिंग. इकडं घरच्यांसाठी जरा शॉपिंग वगैरे करतो आहे आम्ही आणि मग तिथून जाणार आहे गंगा घाटवरती. तर अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे दोन्ही देवांचं दर्शन झालं आहे आणि आता जाणार आहे आम्ही गंगा आरतीला. चला 5-10 मिनिटात निघू तिकडं. तर चला झाले आपले दोन देवी आता आपण चाललोय गंगा आरतीसाठी. अजून म्हणजे आणि आपण पोहोचलोय तुम्ही बघू शकता आपल्या मार आपण घाटावरती टायमावरती पोहोचलो एकदम टायमावरती. बघूया आता आरती कशी होती. हे बघा सुंदर असं दृश्य. सो फायनली बघा आता पोचलो आपण घाटावरती. आता इथं थोडं पुढं त्या ब्रिजवरती त्या तिकडं आरती होणार आहे. तर आम्ही तिकडे निघालो. तर असं बॅक साईडला बघू शकतो तुम्ही गंगाची आरती झाली. मस्तपैकी पाण्यामध्ये जाऊन हातपाय वगैरे धुतले आणि त्यानंतर मग आम्ही आरती वगैरे पण केली. एक सो एक रुपये का असे Oh,
जय गंगा मैया की। सो आता फाइनली आम्ही गंगा मैयाच्या म्हणजे सेतूवरती आहे, माझं मागं पाऊस होतं तुम्ही भागीरथी सेतू आहे आणि इथं आरती वगैरे केली आम्ही मस्तपैकी। आणि तुम्हाला आरती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि जो नदीचा तट आहे जो घाट आहे तो कसा वाटला तो पण कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।